नाशिक देवळालीच्या बालगृह रोड परिसरात सुरू असलेले जैन मंदिराचे बांधकाम करण्यासाठी मार्बल दगडाची चढउतार करण्यासाठी विजेच्या सहाय्याने चालणारी तब्बल 80 फूट उंचीची क्रेन येथील बालाजी सोसायटीवर कोसळली. सुदैवाने दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी येथून परिसराला वीज पुरवठा करणारी मुख्य वीज वाहिनी जाते. त्याच वीज वाहिनीवरही क्रेन सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास कोसळली, त्यामुळे या परिसरात मोठा आवाज झाला. सुमारे 100 अधिक नागरिकांना वीज पुरवठा करणारी ही वाहिनी तुटली, यामुळे येथील जैन बांधवांच्या बालाजी सोसायटीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना एक रात्र एक दिवस असा एक प्रकारे 22 तासाचा भारनियमाचा सामना करावा लागला. घरात लहान मुले रात्रभर झोपू शकले नाही तर काहींना सकाळी पाणी मिळणेही मुश्किल झाले होते. नुकताच पाऊस झाल्याने जमिनीत पाणी शिरते तर नाही, तोच आतील उष्णता बाहेर येत असल्याने परिसरातील नागरिकांची झोप उडाली आहे. सकाळी 8 वाजल्यानंतर पडलेली क्रेन काढण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर काही तासातच वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांनी सलग 5 तास काम करत येथील वीज पुरवठा सुरळीत केला आहे. भगवान पगारे, महावाईस न्यूज, नाशिक.